आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीतील शेतकऱ्याने मिरचीतून कमावले 3 लाख रुपये, 28 गुंठ्यात जिद्द आणि कष्टाच्या जोरावर शेती. कोथळी येथील प्रगतशील शेतकरी जिनपाल बापू तुम्हाला यांनी आपल्या 28 गुंठे क्षेत्रामध्ये मिरची पिकामध्ये 3 लाखाचे उत्पादन मिळवले आहे. सध्या भाजीपाल्याचे दर पडले आहेत, मात्र जिनपाल धुमाना यांनी हार न मानता जिद्द आणि कष्टाच्या जोरावर 70,000 खर्चून मिरची लावली. त्यासाठी त्यांनी 28 गुंठ्यामध्ये प्रथम 4 ट्रॅक्टर शनखत टाकले. ट्रॅक्टरच्या सहाय्याने 4 पोटी सरी सोडून 332 जातीच्या मिरचीची रोपे लावली. त्यासाठी त्यांनी 5,200 रोपे लावली. माझं नाव जिनपाल बाबू घुमाना, कोथळी तालुका शिरो. मी कोथळी येथे गट नंबर 1327 मध्ये 22 जानेवारीला 332 या मिरचीचं लावण केलेलं आहे. आत्तापर्यंत त्याला जवळजवळ 70,000 खर्च आलेला आहे. आज अखेर 6 टन माल निघालेला आहे. अठ्ठावीस गुंठ क्षेत्र आहे, याला विहिरीचं पाण्याची सोय आहे. ड्रिपनं पाण्याची नियोजन केलेलं आहे. रासायनिक खत, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, माधन 13032, 12160 याची ड्रीप वाटे खते सोडले जातात. मल्चिंग पेपरचा वापर केला आणि ठिबकनं पाण्याची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांनी या मिरची पिकासाठी रासायनिक खते 052 34 13045, 12161 बायोकॉल, महादन, कॅल्शियम नायट्रेट ही खते ड्रीपद्वारे दिली. 22 जानेवारीला मिरची लागण केल्यानंतर 65 दिवसांनी पहिली तोड चालू झाली. आतापर्यंत 4 ते 5 तोडण्या झाल्या आहेत. मार्केटमध्ये 20 रुपये प्रमाणे माल खरेदी केला जातो. हा माल सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजी आदी बाजारपेठेत आतापर्यंत 6 टन माल गेला आहे. एकूण 15 टन माल निघेल अशी अपेक्षा धुमाना यांनी आहे. 70,000 रुपये खर्चून केलेल्या कष्टाला 3 लाख नफा होईल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी ठेवली आहे. जवळजवळ 6 टन माल निघालेला आहे. अजून 9 टन माल निघण्याची शक्यता आहे. सरासरी त्याला 20 रुपये दराने विक्री आहे. हा माल आम्ही सांगली आणि कोल्हापूर या मार्केटला दररोज पाठवतो. प्लॉट घेण्यासाठी मला गौतम इंगळे जुगळे यांचं संपूर्ण मार्गदर्शन सहकार्य लाभलेलं आहे. 28 गुंठ्यामध्ये जवळजवळ 15 टन जरी माल निघाला तरी सर कमीत कमी भाजीपालाचा दर यावर्षी असताना 3 लाख रुपये सरासरी रक्कम जरी धरली तर वजा 70,000 वजा जाता उर्वरित संपूर्ण रक्कम राहील अशी अपेक्षा आहे. महानकारी न्यूज साठी कोथळीहून ऋषिकेश बावचे.